नार्वेकर आजारी होते मात्र अचानकपणे बरेही झाले अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटताचा टोलाही त्यांनी लगावला. न्याय देणारा न्यायमूर्ती आरोपीच्या घरी जाऊन चहापान करतो अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय असा पलटवार यावर नितेश राणे यांनी केलाय. अचानक आजारी पडले, आता ते अचानक बरे झाले. बरे झाल्यावर ते ताबडतोब जर मुख्यमंत्र्यांना भेटले, म्हणजे न्यायालयाच्या न्यायमूर्तीला ज्यांना आपण ट्रिब्युनल म्हणतो, ज्याने न्याय द्यायचा आहे तो आरोपीला जाऊन भेट आरोपीच्या घरी जाऊन भेटला गंध जाणार. ही आपली न्याय व्यवस्था. म्हणून डॉक्टर आंबेडकरांचं संविधान धोक्यात आहे असं आम्ही म्हणतो की न्यायमूर्ती ज्याच्यावर न्याय करण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयानं सोपवलेली आहे तो न्यायमूर्ती उठतो, गाडीत बसतो आणि आरोपीच्या घरी जातो आणि आरोपी बरोबर चहापान करतो आणि हसत हसत बाहेर पडतो. ही या देशाची अवस्था आहे. जे कायद्याच्या चौकटीत राहून ते ऐतिहासिक निर्णय देण्याच्या मार्गावर आहेत एवढं मी तुम्हाला ठाम विश्वास देऊ शकतो. आणि ज्या पद्धतीने उभाटा तडफडतायत, हा त्यांना आता मासा पाण्यातून काढल्यानंतर कसा तो तडफडतो तशा पद्धतीने तडफडतायत. मी माझं कुटुंब माझी जबाबदारी ह्याचा खरा अर्थ हे काही दिवसांनी कळेल जेव्हा उभाटामध्ये दोनच आमदार राहतील, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे.